दिलेल्या सामग्रीचा मध्य मध्य व बहुलक काढा आपल्याला इथं काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांचा काढायचा आहे मध्य मध्य व बहुलक तर चला सुरुवात करूया मध्यापासून आपण या, मध्या या संख्यांचा काढू मध्य तर या दिलेल्या संख्यांचा मध्य म्हणजे काय तर या संख्यांचा मध्य म्हणजेच असते या संख्यांची सरासरी मग ही सरासरी कशी काढतो तर या दिलेल्या ज्या सर्व संख्या आहेत या सर्व संख्यांची बेरीज करून त्याला या किती संख्या दिलेल्या आहेत तेवढ्या संख्यांना भाग देणं म्हणजे इथं या संख्या दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर या सर्व संख्यांच्या बेरजेला आठनं भाग दिला की आपल्याला मिळेल मध्य म्हणजे ती असेल या संख्यांची सरासरी चला तर मग आपण या सर्व संख्यांची बेरीज करू आणि या संख्या एकूण आठ दिलेल्या आहेत मग येणाऱ्या बेरजेला आठ न भाग देऊ तर बेरीज येईल आता तेवीस अधिक एकोणतीस अधिक वीस अधिक बत्तीस अधिक तेवीस अधिक ते एकवीस अधिक तेहतीस अधिक पंचवीस या सर्व संख्यांची बेरीज करून आपण येणाऱ्या बेरजेला भाग देऊया आठ न कारण या सर्व संख्या आहेत आठ या सर्व संख्यांची बेरीज करून घेऊ तर ती बेरीज येईल बरोबर पाच अधिक तीन आठ अधिक एक नऊ अधिक तीन बारा अधिक दोन चौदा इथं शून्य आहे त्यामुळं चौदाला चौदा राहतील अधिक नऊ येथील तेवीस तेवीस अधिक तीन येथील सव्वीस सव्वीसला मांडूया सहा हच्चे येथील दोन आलेले हच्चे या दोनामध्ये मिळू म्हणजे दोन अधिक दोन चार चार अधिक तीन सात अधिक दोन नऊ अधिक दोन अकरा अधिक तीन चौदा अधिक दोन सोळा अधिक दोन अठरा अधिक दोन वीस म्हणजे आपल्याला बेरीज मिळेल दोनशे सहा आणि याला भाग द्यायचा आहे या एकूण दिलेल्या संख्या आठ आहेत म्हणून ने आता आठ न दोनशे सहाला भाग देऊ तर हा भागाकार येईल आठ एक आठ आठ दोन्ही सोळा चार उरतात तर सेहेचाळीस होतील पंचे चाळीस आणि उरतात सहा तर उरलेल्या सहाला पूर्ण भाग जात नाही म्हणून देऊया दशांश आणि दशांश दिल्यामुळं या सहाच्या पुढं शून्य घेऊ साठ होतील मग अटीसती छप्पन्न साठपैकी छप्पन्न वजा झाले तर चार उरतात आता उरलेल्या चारवर शून्य घेता येईल कारण इथं आपण दशांश दिला मग चारवर शून्य घेतले तर चाळीस होतात आणि या आठ भाग देतो आपण तर आठा चाळीस तर हा भागाकार मिळतो आपल्याला पंचेवीस दशांश सात पाच तर हा आहे या सामग्रीचा मध्य तर आता काढूया या सामग्रीचा मध्य काय की या दिलेल्या संख्यांच्या मधोमध मद असणारी संख्या त्याला आपण म्हणणार आहोत या सामग्रीचा मध्य तर हा मध्यक काढण्यासाठी या दिलेल्या संख्या ज्यावेळी आपण लहानात लहान संख्यापासून मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येकडे मांडत जाऊ म्हणजे चढत्या क्रमानं संख्या मांडत गेल्यानंतर मधोमध येणारी संख्या त्याला आपण म्हणणार आहोत मध्य तर चला आपण या संख्या आता चढत्या क्रमाने मांडू म्हणजे दिलेल्या सामग्रीतील सर्वात लहान संख्यानं सुरुवात करू तर सर्वात लहान संख्या आहे वीस त्यानंतर मोठी असणारी संख्या आहे एकवीस एकवीस नंतर मोठी संख्या आहे तेवीस तेवीस ही संख्या आपल्याला इथं दोन वेळा दिसते म्हणून घेऊया परत एकदा तेवीस नंतर तेवीस पेक्षा मोठी संख्या दिसते आपल्याला पंचवीस पंचवीस नंतर मोठी संख्या आहे एकोणतीस एकोणतीस नंतर मोठी संख्या आहे बत्तीस आणि सर्वात शेवटी सर्वात या सामग्रीतील मोठी संख्या ती आहे तेहतीस तर संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या आल्या तर या सामग्रीत एकूण संख्या आहेत आठ म्हणजे मधोमध येतील या ठिकाणी दोन संख्या कारण या संख्यांची संख्या ही समसंख्या आहे म्हणून मधोमध येणाऱ्या संख्या आपल्याला इथं मिळतील दोन या दोन संख्यांच्या डावीकडं तीन संख्या आणि या दोन संख्यांच्या उजवीकडे आहेत तीन संख्या म्हणजेच या दोन संख्या या सर्व संख्यांच्या मधोमध येणाऱ्या संख्या आहेत आता ज्यावेळी अशा प्रकारे आपल्याला मधोमध येणाऱ्या दोन संख्या असतील तेव्हा या संख्यांचा मध्य काढण्यासाठी आपल्याला या दोन संख्यांचा मध्य काढावा लागेल म्हणजेच या दोन संख्यांची सरासरी काढावी लागेल तर आपण सरासरी काढू म्हणजेच मध्य येईल या संख्यांचा तर इथं संख्या आहेत तेवीस अधिक पंचवीस आणि या येणाऱ्या बेरजेला भाग द्यावा लागेल दोन न कारण या दोन संख्या आहेत तर आता या दोन संख्यांची बेरीज बरोबर असेल तेवीस अधिक येथील अठ्ठेचाळीस आणि याला भागिले दोन दोन न अठ्ठेचाळीसला भाग दिला भाग तर हा भाग आपल्याला मिळेल चोवीसचा म्हणजे या सर्व संख्यांचा मध्यक आपल्याला मिळतो चोवीस तर आता आपण काढूया या, या सामग्रीचा बहुलक बहुलक म्हणजे काय असतं तर दिलेल्या सामग्रीमध्ये जी संख्या सर्वात जास्त वेळा आवृत्त झालेली आहे मग दिलेल्या सामग्रीमध्ये तर या सर्व संख्या एक एक वेळा आलेल्या आहेत परंतु तेवीस ही संख्या मात्र दोन वेळा आलेली आहे ती सर्वात जास्त वेळा आवृत्त झालेली आहे म्हणून या सामग्रीचा बहुलक येईल तेवीस